घडामोडी. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रायगड सिटी येथे सुरू केलेल्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. मात्र अण्णांच्या वयानुसार डॉक्टरांनी अण्णांसाठी हे उपोषण धोकादायक असल्याचे सांगितले. एकंदरीत जर उपोषण 2 दिवसाच्या पुढे जात असेल तर आत्महत्या असल्याचे पाहिले जाईल. मात्र सरकार अजूनही याबाबत उदासीन आहे. लोकपाल नियुक्ती व लोकायुक्त कायदा व शेतमालाला दीडपट हमी भाव मिळावा यासाठी अण्णा उपोषण करत आहेत. लोकपाल नियुक्ती लोकायुक्त कायदा व शेतमालाला दीडपट हमी भाव या प्रमुख मागण्यासाठी अण्णा हजारे यांनी रायगड सिद्धी येथे 30 जानेवारीपासून उपोषण सुरू केले. मात्र अण्णांच्या वयानुसार डॉक्टरांनी अण्णांसाठी हे उपोषण धोकादायक असल्याचे सांगितले. तर या उपोषणामुळे अण्णांची तब्येत खालावत चालली असून जनभावना तीव्र होण्याची शक्यताही वर्तवली जाते. अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सुरुवातीच्या 4 दिवसात केंद्र व राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले. यानंतर रायगडच्या ग्रामस्थांचा संताप पाहून सरकारही खडबडून जागे झाले. तर विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी सरकार अण्णांचा बळी घेऊ पाहत आहे का असे खडे बोल सरकारला सुनावले. तर दुसरीकडे काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अण्णांची भेट घेत पाठिंबा दर्शवलाय. एकूणच गेली 5 दिवस आंदोलनाकडे कानाडोळा करणारे सरकार व विरोधी पक्षही आंदोलनाच्या 6व्या दिवशी मात्र काहीसे सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड सिद्धी येथे अण्णांची भेट घेतली असून त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. या भेटीत त्यांनी अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस करत भाजप सरकारवर ताशेरे ओढले. अनेक राजकीय पक्षही अण्णा हजारेंच्या या उपोषणाला पाठिंबा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड सिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेतली असून त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. त्यांनी या भेटीत अण्णांची चर्चा केली. त्यांना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत तब्येतीची काळजी घेण्यास सांगितली. तर या भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी निर्दयी सरकारसाठी जीवाची बाजी लावू नका असे अण्णा हजारे यांना सांगत भाजप सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. तर मोदींवर विश्वास ठेवून कोणतीही गोष्ट यापुढे करू नका. मोदी या सत्तेत केवळ तुमच्यामुळे आहेत असे ते म्हणाले. तसे सत्तेत असणारी सगळी कृतज्ञ माणसे असल्याची टीकाही त्यांनी भाजप सरकारवर यावेळी केली. मोदी आणि त्यांचे सगळे सहकारी हे सत्तेवरती एकाच गोष्टीसाठी बसले आणि ते म्हणजे अण्णांचं आंदोलन आणि त्या माहोलमुळे हे सत्तेवरती आज तिथे बसलेले आहे. आज सगळं केजरीवाल तिकडे यायला पाहिजे होतं. सगळं कोण सत्तेवरती दिल्लीत बसलं आहे त्याचं कोण केजरीवाल कोण ओळखत होतं का? पुण्यात टोळक्यांचा सुसमेळ सुरूच असून एका पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवत लात्याभुक्याने मारहाण करत आरोपी फरार झाले. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात टोळक्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. गाडीत पेट्रोल टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात पेट्रोल पंपावरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला 6 जणांच्या टोळीने जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना पुण्यातील बावनकुंज परिसरात असणाऱ्या पेट्रोल पंपावर घडली आहे. सुनील बनपट्टे असे या मारहाणीत जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सदर प्रकरणात झालेल्या मारहाणीबद्दल हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे. कोपर स्थानकात ब्रिजचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडताना 2 वर्षे चिमुकल्यांसह 3 जणांना आपला जीव गमवावा लागला. सुनीता भंगाळे, प्रीती राणे व 2 वर्षाचा निवेश राणे अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. दरम्यान पुलावरून जाण्याऐवजी त्यांनी शॉर्टकटचा पर्याय स्वीकारत रेल्वे रूळ ओलांडली. मात्र रेल्वे रूळ ओलांडत असताना एकीकडे कल्याणकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस तर दुसरीकडून मुंबईकडे जाणारी फास्ट लोकल आली. यामुळे थांबवलेली ही चौघेही 2 रुग्णांच्या मध्ये उभे राहिले. दरम्यान बाजूने जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये सुनीता भंगाळे यांचा पदर अडकल्याने त्या गाडीखाली ओढल्या गेल्या. त्यासोबत प्रीती व चिमुकला देखील ओढला गेला. या तिघांचाही यात करून अंत झाला. तर सासरे भास्कर राणे ही या अपघातात किरकोळ जखमी झाले. या घटनेने राणे कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान या सर्व बाबींकडे